मी तुम्हाला 99% गॅरंटी देऊन सांगते की लोकांना पालकाचा इतका छान नाश्ता बनवता येतो हे माहीतच नाही आहे. त्यासाठी 200 ग्रॅम पालक मी बारीक चिरून घेतला आहे. आता एका बटाट्याचा अशा प्रकारे स्लाईस करून घेतला आहे. एका गरम कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यात 1 चमचा जिरा, 1 चमचा धने आणि 1 चमचा तीळ टाकले. आता त्यात 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडे चिली फ्लेक्स टाकून घेतले. आता त्यात बारीक चिरलेला बटाटा 2 मिनिटांसाठी भाजून घेतला. पालक टाकली आणि लगेच त्यामध्ये 1.5 कप पाणीही टाकून घेतलं. छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला आणि मीठ देखील घालून घेतले. आता 1 कप रवा त्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. त्याचा गोळा तयार व्हायला लागला की त्याला लगेच काढून घेतले. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही म्हणून हे खूप फास्ट फिरवायचं आहे. आता याचा गोळा तयार झाला की आपण हा लगेच थंड होऊ देणार आहोत. आता त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं. हे कोमटच आहे. मस्त असं पीठ आपण मळून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे आपण बॉल तयार करून घेतलेत. आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये देखील ह्याचे बॉल बनवू शकतो. आता हे बॉल्स आपण मंद आचेवर तळून घेणार आहोत. बॉल आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आणि आपला नाश्ता तयार आहे. टोमॅटो केचपसोबत आणि ग्रीन चटणीसोबत हे बॉल्स अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही तुम्हाला कशी वाटली. सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा. थँक्यू.